गायत्री दातार यांनी तुमच्या कलाकृती मीडियावर अनाऊन्स केलेलं आहे की ती मुलगा पाहत आहे, मुलगा पाहते रे, तुला पाहते रे, तर तू त्याला कसं पाहते रे? नमस्कार, मी मधुरा शिधा आणि कलाकृती मुळे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका अबेर गुलालच्या सेटवरती मी आज आले आणि इकडे मस्त सगळी लग्नाची धामधूम चालली आहे. आणि शुभ्रा आणि अगस्त आज छान रेडी झालेत, कारण आज हळद आणि मेहंदी आहे आणि शुभ्राची मेहंदी चालू झाली आहे. कसे आहात दोघं जण? खूप 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 कमाल, खूप कमाल. आणि मस्त दिसत आहे दोघं जण. आणि कॉम्प्लिमेंट वगैरे काय दिलीस? अरे खूप जास्त कॉम्प्लिमेंट दिलेत. आणि तिला मी म्हटलं सुद्धा इतकं सुंदर तुला ही जे काय फुलं काय काय म्हणणार ला ठेवली आहेत तुझ्या डोक्यावर. बिंदी आहे ती, बिंदी आहे ही, ही बिंदी आहे. अच्छा, याला बिंदी म्हणतात. मी आपती हुशार नसल्या कारणाने मी तिला असं म्हटलं की छान दिसतंय सगळं, साडी छान आहे, हे मोत्याच्या माळा छान आहेत, हे जे सेटवरचे फुलं घातले तिकडेच ती पण छान आहेत. भाई बोला तो आपण डरा. तू पण आमच्यात असं पिवळं घालून हळद हळदीच्या यायला क्या बात आहे यार. पण इतकं मस्त सगळं शूट चालू आहे आणि आल्यापासून बघतेय सगळीकडे तयारी आणि एक धामधूम चाललेली आहे सेटवर. साधारण एक ट्रॅक चालू झाल्यापासून किती धमाल करताय गायत्री? खूप धमाल करतोय आणि खूप धमाल करतोय. एस्पेशली मी तुला सांगते काय ना, आमचं वेगवेगळं शूट असतं, म्हणजे ह्याचं घर वेगळं आहे, माझं घर वेगळं आहे, श्रीचं घर वेगळं आहे, पण आत्ता सगळे कलाकार आम्ही एकत्र आहोत आणि त्याच्यामुळे आम्हाला शूट करायला आणि त्याच्यामुळे आम्हाला शूट करायला मी हातासाठी होती, त्याच्यामुळे आम्हाला शूट करायला खूप मजा येते एकत्र. आणि त्यात एस्पेशली आम्ही तिघं तर नेहमीच करतो धमाल आणि आत्ता तर अजून धमाल करतोय आम्ही. खूप धमाल, खूप मस्ती आणि तितकंच काय म्हणतात गडबडीचं शूट असतं. म्हणजे हे बघायला तुम्हाला छान वाटतं पण इतक्या सगळ्या कलाकारांचं शूट करणं एकत्र हे खूप एक टास्क असतं जे आमचं प्रोडक्शन आणि डिरेक्शन टीम, आमचे डिरेक्टर खूप चांगल्या प्रकारे हँडल करतात. की तो लग्न आहे साधारणतः माझं पहिल्या सिरियलमध्ये दोनदा झालं होतं, दुसऱ्या सिरियल मध्ये पण दोनदा आणि हे पाचव्यांदा, म्हणजे पाचव्यांदा लग्न होत. माझ तिसरे, मी ज्युनियर आहे. लग्नाचा सीन म्हटला ना की एक जाम धमाल असते, कारण का वेगवेगळी ज्वेलरी स्पेशली मुलींसाठी, कारण नटाथटाला खूप आवडतं आणि वेगवेगळ्या साड्या आहेत ते. पण कधी कधी असं होतं ना की बऱ्याच मालिकांमधली वेगवेगळी लग्न आणि त्याचं वेगवेगळ्या आठवणी असतात. असं कोणतं लग्न आहे की जे आता लक्षात राहिलंय तुमच्या खूप चांगलं? हे सोडून माझं निमाचं खूप कमाल लक्षात आहे. म्हणजे तिथे दोन लग्न झाली होती, त्याच्यात पहिलं लग्न जे होतं ते त्या कॅरेक्टरच्या संमतीने होतं आणि मग दुसरं लग्न आईच्या शब्दावर होतं. सो आता ते कनेक्ट कुठेतरी इथे होतं की आईच्या शब्दावर, पण तिथे होतं, इथे होणार आहे की नाही होणार हे माहीत नाही आहे. खरंय, माझ्या बाबतीत म्हणशील तर तुला पाहते रे मधलं जे लग्न होतं ते फारच अप्रतिम होतं आणि ते गाजलं होतं आणि त्याचा जो काही TRP आला होता तोही खूप कमाल होता आणि रिॲक्शन्स ऑडियन्सच्या इतक्या भारी होत्या. आम्हाला व्हिडिओज पाठवायचे लोक की ते सगळ्या बायका अशा नटल्या आहेत लग्नाच्या कपड्यांमध्ये, TV समोर लग्नाचं जेवण घेऊन जेवायला बसले आहेत, पेढे वाटले जात आहेत रँडम दुकानांमधून, डिस्काउंटनी पेढे वाटले जात आहेत आमच्या लग्नाचे. तर ते लग्न अत्यंत अविस्मरणीय होतं आणि मी तुम्हाला प्रॉमिस करते की हे लग्न पण तितकंच अविस्मरणीय असणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका अबीर गुलाल. हे असं आपल्या भाग्यात असणं याच्यासाठी नशीब लागतं आणि ते गायत्रीच्या नशिबात तिच्या पहिल्या सिरियलला आलं आहे आणि तो TRP ना कधी कोणी ब्रेक केला असेल ना माझ्या मते पुढेही कोणी करणार नाही. सो हे द बेस्ट आयुष्यात तिच्या नशिबी आलेलं आहे. लग्न म्हटलं की लग्नाची पत्रिका येते, लग्नाची पत्रिका ना काही काही जणांना अशी खूप वेगवेगळ्या अशा विनोदी पद्धतीने लिहितात किंवा ते बनवतात वगैरे. जर का अगस्त आणि शुभ्राच्या लग्नाच्या पत्रिकेसाठी जर का एखादी आहेराची फनी लाईन लिहायची झाली तर काय लिहायला आवडेल तुम्हाला? हे गायत्री छान काहीतरी करू शकते. अगस्त्याच्या लग्नात माहीत नाही पण असं अक्षय म्हणून असं लिहिल की अगस्त्याच्या लग्नात, कारण अगस्त्य खूप श्रीमंत दाखवलं आहे ना, अतिश्रीमंत दाखवलं आहे. सो मला बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये विचारलं गेलं होतं की तुला याच्याकडनं काय, म्हणजे या कॅरेक्टरकडनं काय शिकशील, तर मी म्हणायचो की ह्या कॅरेक्टरचा पैसा मला हवा आहे. सो मी असं म्हणेल की अगस्त्य आणि श्री शुभ्राच्या लग्नात जे काही आहेर येईल
तो अक्षयला कृपया देण्यात यावा कारण मोठा मोठा येईल ना आणि मला पैसे हवेत. खरंय, म्हणजे तू आहेर येईल तो घेऊन तू पळून जा बाहेर. अरे बापरे. आणि खरंच म्हणजे तो आहेर घेऊन मी तर माझ्या माहेरलाच जाईन म्हणजे असं वाटतंय मला. आता अति होतंय का हे रायमिंग जरा माहेर बाहेर आहेर. अच्छा, जोवर हे आहे तोवर ठीक आहे, नाही तर ते आपल्याला काढतील बाहेर. आणि उखाण्यांची साधारण आता प्रॅक्टिस केली म्हणजे आता मालिकेत तर तुम्हाला घ्यायचंच असेल, पण आता इंटरव्ह्यू साठी पण तुम्हाला प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळे सगळेजण सांगतीलच. किंवा तुम्हाला जर का उखाणा सुचत नसेल तर एखादं गाणं समजा डेडिकेट करायचं असेल एकमेकांना तर कोणतं करा? तुझ्या बॉम्ब पडला का? अरे म्हणजे तू निशब्द केलेस ना, मी गाऊ शकत आहे ना मी उखाणा घेऊ शकत आहे. मी जातोय माझ्या लाडक्या मैत्रिणीकडे कारण तीच याची खरी प्रश्नाची उमेदवार आहे, कारण माझ्याकडनं ह्या अपेक्षा करणं सुद्धा चूक आहे. तिला एवढा वेळ मी हे जे शब्द वापरले तेवढ्या वेळ तिला विचार करायला दिला, एवढा आमचा अंडरस्टँडिंग आहे तेवढं. थांबा, मी काही प्रयत्न करते. प्रयत्न हे प्रयत्न सक्सेसफुल असतात. आज आहे अगस्त्य आणि शुभ्राची हळद. आज आहे अगस्त्य आणि शुभ्राची हळद. नाही 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 नाही, आज आहे अगस्त्य आणि शुभ्राची हळद. अरे पुढचं जोडतं जोडलं ना. एवढा वेळ मला कधीच लागत नाही ना रॅपकॉर्न विचार करू. ताटात वाटी वाटीत खीर, ताटात वाटी वाटीत खीर, अगस्त्य तू माझा आहे जोपर्यंत तू आहेस अमीर, फक्त तोपर्यंत. मला वाटलं की अगस्त्य तूने लग्न केलंस तर मी करेन तुझ्या भावाशी, म्हणजे तू माझा नवरा असेल तुझा धीर. तुझा कसा धीर असेल माझा? माझा नाही ना, माझा धीर तुझा भाऊ असेल माझा धीर. हा असं काहीतरी असेल. जाऊ दे, या बाबतीत मी आहे बधीर. चांगलं जमतंय. प्रॅक्टिस तुम्ही खरं सांगा करून ठेवलेल ना. हो तुला खरं सांग, हे वाक्य तुला हे वाक्य तुला पटतंय का? अरे आम्ही फालतू कुखाणे बनवत असतो दिवसभर आणि कधी कधी आम्ही टुक्का लागतो ना ए भावर हा नसतो, हा फक्त ऐकण्याची भूमिका घेतो ह्याच्यामध्ये आणि कधी कधी हसण्याची मध्ये मध्ये. कारण असे मी कधी कधी खूप फनी फनी उखाणे करत असते की ताटात वाटी वाटीत खीर ह्यांच्यापेक्षा आहेत हॉट माझी धीर वगैरे असे काहीतरी. सो हा आमचं असं चालूच तो हा टाइमपास. ही खूप हुशार आहे आपली या प्रचंड, म्हणजे ते म्हणतात ना चार ओळ्या करणे किंवा दोन ओळ्या करणे ह्याच्यात हिचा खूप हातखंड आहे. पण अत्यंत फालतू चांगले असतात, चांगले हसतो ना माणूस. बरं आता आपण एक मस्त रॅपिड फायर घेऊयात, त्याच्यात मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन आणि तुम्हाला त्याचं हो किंवा नाही यामध्ये उत्तर द्यायचं आहे आणि जर त्याच्या मागे काही किस्सा असेल तर तो पण सांगायचा. ठीक आहे, ओके. सगळ्यात पहिला प्रश्न, कधी विना आमंत्रण कोणाच्या लग्नात फक्त जेवायला म्हणून गेलायत? नाही कधीच नाही, पण जायचंय मला एकदा. लग्नामध्ये इंटरेस्टच नाहीये काही, पण मस्त फक्त जेवण छान त्या ठिकाणी मिळत म्हणून गेलात? नाही, मी गेलीये, मी असं गेले बरेचदा गेले असं. मी आपल्याला आता खूप कोणीतरी असे दूर दूरचे बोलवतात, आपल्याला काही फार इंटरेस्ट नसतो, आपण ओळखत पण नसतो. आपण आपले जायचं, मी लहानपणी तर आई वडिलांबरोबर जायचे आणि मग जर तिथे मला कळलं की ह्या हॉलमधलं केटरिंग खूप भारी असतं हे मला माहिती असेल किंवा इथे या लोकेशनला हा केटरर आहे हे जर मला कळलं तर मी आवर्जून जायचे त्या लग्नाला फक्त जेवायला. आणि मग जेवण झालं की आईला चल 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 घरी जाऊन झोपू असंच करायचे मी. पण मी हे केलेलं आहे लग्नात कोणी नातेवाईकांनी लांबच्या विचारलं की बाळा ओळखलंस का, आणि मग रँडम तुम्ही एक हो म्हटल्यावर पुढे एक प्रश्न येतो ना की कोण, आणि मग तुमचा पोपट झाल्याचं झालंय कधी? हो हे तर प्रत्येकाच्या आयुष्यात होत, प्रत्येकाच्या आयुष्यात होत. हो पण मला जर असं कोणी विचारलं आणि मला जर माहित नसेल एक्झॅक्टली तर मी एकदम फोन आल्याचं नाटक करते आणि निघून जाते तिथून. चांगली आयडिया, चांगली आयडिया, चांगली आयडिया. म्हणून मी म्हणतो हिला की मी तुला लहानपणापासून बघत मोठं झालोय, कारण तू एवढी सिनियर आहेस, बघ ना तुझा एक्सपिरियन्स बघ ना यार, क्या बात है यार. कोणाचे लव गुरु किंवा ब्रेकअप गुरु बनलाय? नाही नाही, ब्रेकअप गुरु म्हणजे ब्रेकअप गुड वे असं सांगतो ना की भाई. हा मी याच्या बाबतीत अगदीच बऱ्याच जणांना मदत केलेली आयुष्यात. हा लव गुरु वगैरे आपलं काही झेपत नाही, सांभाळणं आपल्याला झेपत, जुळवून देणं काय आपल्याला फार झेपत नाही.
म्हणजे बिघडलेल्या मनांचा डॉक्टर आहे मी, जुळवणाऱ्या मनांचा डॉक्टर नाहीये मी. मी मी दोन्ही केलेलं आहे आणि मी करते. फक्त ना मला इतरांच्या बाबतीतलंच हे कळतं की हे याच्यासाठी रेड फ्लॅग ग्रीन फ्लॅग हे मला कळतं, स्वतःसाठीच नाहीच कळत समाव, हे मला काही गणित कळत नाही. पण येस मी हे केलेलं आहे लोकांच्या बाबतीत. कधी कोणाला पळून जायला मदत केली फिल्म नाही? नाही 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 नाही, अजिबातच नाही, कधीच नाही. नाही कारण अशी वेळच नाही आली. माझ्या सगळ्या फ्रेंड ज्यांनी लव्ह मॅरेज केले त्यांचे घरचे तू बी लग्न करायचं ठरवलं असेच होते, कोणीच विरोधच नाही केला यार. ओके, इंडस्ट्रीमधले असे तुमचे कोणते मित्रमैत्रिणी आहेत की ज्यांच्या लग्नासाठी तुम्ही खूप जास्त एक्सायटेड आहात आणि तुम्ही वाट बघताय की आता ही किंवा आता हा लग्न कधी करतो? अरे जवळजवळ माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींची लग्न होऊन त्यांना पोरं झालीत, आता ते माझी वाट बघतात, त्यामुळे ते बघतात की हा कधी वाटायला लागतोय. सेम म्हणजे माझं पण असंच आहे मोस्टली. बरेचसे माझे जे सगळे जवळचे मित्रमैत्रिणी आहेत ते मॅरिड आहेत. पण अजून एक माझी मैत्रीण आहे पूर्णिमा डे म्हणून, तर तिचं लग्न बघायला मी खूप एक्सायटेड आहे. पण आमच्या दोघींची सेम केस आहे, आम्हाला करायचंय लग्न, आमचं सगळे प्लॅन ठरलेत, फक्त मुलगा सापडे ना झाला. सांग तू फक्त तुला कसा मुलगा हवा तू सांग. प्लीज सांग. गायत्री दातार यांनी तुमच्या कलाकृती मीडियावर अनाऊन्स केलेलं आहे की ती मुलगा पाहत आहे, मुलगा पाहते रे, तुला पाहते रे, तर तू त्याला कसं पाहते रे? सध्या मला मुलगा पाहायला वेळ नाही आहे कारण हे अबीर गुलालचं शूटिंग करण्यात मी व्यस्त आहे. पण कुठल्या मुलांनी जर मला बघितलं तर मला नक्की सांगा, आणि कलाकृती मीडिया थ्रू काही कमेंट आल्या तर मला नक्की सांगा, मी नक्की बघीन त्या मुला. मी आग्रहस्त सांगू शकतो की आमचा भाई लय भारी आहे. अरे म्हणजे केवढं हे, तिला मुलगा हवा आहे, मी शोधते पण सध्या माझ्याकडे वेळ नाही. मग तो मुलगा कसा बिचारे येईल ग? मग तो तेच म्हणणार ना, तू मला फक्त पाहत राहा. जाऊ दे, सध्या अबीर लावलंय तिने, सहन करावंच लागेल. जो कोणी मुलगा असेल त्याला हे हसणं, एक रात्री धचकून बिचकून नको उठायला त्यांनी. नंतर मग तो त्याच्यानंतर त्याचा सवल नको. कधी मेजर हार्टब्रेक झालाय? हा पहिला असतो तोच मेजर असतो, त्याच्यानंतरची सवय लागलेली असते. सो पहिला झाला होता माझा, खूप वाईट वाटलं होतं मला, खूप त्रास झाला होता. मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा आणि मग मी तिच्यासाठी खूप स्ट्रगल केला होता. मी इकडनं एक्स वाय झेड शहरात गेलो, मग ती तिकडनं तिने पळ काढला, मग ती दुसऱ्या ह्याच्यात गेली. म्हणलं च्या आईला 3 दिवस आयुष्यातले वाया घालवले मी या सगळ्या गोष्टींमध्ये. आत्ता ते असा बालिशपणा असा तो दिसतो. त्याच्यानंतर मग काय हार्टब्रेक झाला त्याला काही फरकच पडला नाही. तर ते 3 दिवस असे होते की भरपूर काही शिकून घेतले, 3 जन्माचे हार्टब्रेक दिले त्यांना. नाही माझ्या लाईफमध्ये असं एवढं की ड्रमॅटिक असं काही झालेलंच नाही आहे की मी कोणाचा जा खूप हार्टब्रेक केला आहे किंवा कोणी माझा खूप असा हार्टब्रेक केला आहे. त्यामुळे नाही असं काफी बोरिंग आहे, म्हणजे असं की असं ड्रमॅटिक असं ह्याच 3 दिवस वगैरे वाया गेलो वेगळ्या शहरात गेला, केवढं इंटरेस्टिंग आहे माझं. आणि माझ्या लाईफमध्ये असं काहीच होत नाही एवढं इंटरेस्टिंग, म्हणजे गॉड थोडीशी इंटरेस्टिंग बना दो लाईफ मेरी असं होतं. ओके, जाता जाता एक लास्ट बट नॉट द लिस्ट, एकमेकांच्या खऱ्या आयुष्यातल्या एकमेकांच्या भावी पार्टनरला जर काय कुचका सल्ला द्यायचा असेल तर काय द्याल हिच्या बाबतीत? का हो, गायत्री आणि अक्षय म्हणून सांगायचं. मी हिच्या पार्टनरला एवढंच सांगेन, कुचका सल्ला नाही, मी माझ्या भाईची काळजी घे सांगेन. कारण हा भाई आहे, कधी कधी बाई असते, कधी बऱ्याचदा भाई असते. सो सांभाळून राहा एवढाच मी सल्ला देईन. कधी कधी बाई पण बऱ्याचदा भाई असा असतो. मला याच्या बाबतीत असा सल्ला द्यायचा याच्या भावी पार्टनरला की याचे जोक्स वाईट असतात पण तू सहन कर, बाकी मुलगा चांगला आहे आमचा. अरे बाकी अख्खा मुलगा चांगला आहे, ते जोक्स तेवढे तू सहन कर. आय नो मनावर दगड ठेवायला लागेल पण कर. तू सांगितलंस नाही की तुला कशी मुलगी हवी, तू सांगितलं. अरे माझी सेट आहे मुलगी, काय आता सांगायची. मी आधीच सांगितलं तर दुसऱ्या दिवशी लग्न करावं लागेल मला. खूप मस्त वाटला गप्पा मारून आणि आम्ही वाट बघतोय त्या मुलीची आणि त्या मुलाची पण. सो आम्हाला जसं आता आम्ही अगस्त्य आणि शुभ्राच्या हळदीला आलो तसं आम्हाला नंतर तुमच्या खऱ्या हळदीचे पण फोटोज बघायला आवडतील. तुम्हाला बोलवू हळदीला, तेवढा पैसा असेल बजेट असेल तर.
हळद लागणार असेल तर नाही तर काय आपलं कोर्ट मॅरेज खतम, इतना शादी किया मैंने उसके बाद भी बड़ी शादी करनी काय को त्यांनी काय कपडे घालायचे हे सगळं माझं ठरलेले, फक्त मुलगा शोधायचंय. मला सांगा की अबीर गुलाले तर मग तुम्ही आज हळदीमध्ये हळदीच्या गुलाल उधळणार का? नशीब गुलाल म्हणालीस आमचा हा सिक्वेन्स कमाल झाला तर तू नक्कीच गुलाल उधळायला येशील याची खात्री आहे मला. हळदीमध्ये गुलाल उधळणार आहेत का? लगेच बाजूला बसल्यावर वार लागतो. थँक्यू सो मच, खूप मस्त. रात्री 8:30 कलर्स मराठीवर फक्त आणि फक्त अबीर गुलाल आणि प्रेम देत राहा अगस्त्याला, श्रीला, शुभ्राला. धन्यवाद. डेफिनेटली थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. रसिक हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.